नंतर मला वाटतं 10-15 मिनिटांनी ते गेले आणि प्रीतमला तो शॉट हवाच होता. सो त्यांना तिकडे जे ठेवलेलं जे खाद्य होतं ते खावं लागलं आणि त्यांच्यावर कुत्रं पण होतं समोर जे खात होतं. सो त्याच्यामुळे ती त्यांच्यासाठी खूप खिचिक मुवमेंट आहे, नेहमी राहील मला वाटतं. हो तेच ना, आणि ती मला वाटतं त्यांच्यासाठी ऍज अ ऍक्टर म्हणून एक, कारण त्यांनी कधीच ऍक्टिंग केलेली नाहीये. सो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक मुवमेंट आहे. नाही पण ती जी तो जो सीन आहे किंवा तो जो पूर्ण मोमेंट आहे तो इतका खरंच अंगावर खरोखर अंगावर येतो आणि इतका तो खराच वाटतो की बघताना सुद्धा असं डोळ्यात पाणी येतं आणि इमोशनल व्हायला होतं. तुझा किचिक मोमेंट कुठला होता त्याबद्दल काय सांगशील? सिद्धार्थ जरा कानाखाली मारली तेव्हा किती रिटेक्स दिले होते त्या. आणि कुठला राग काढलास तो हे पण सिद्धार्थ दादाने पण माझ्यावरती राग काढला. माझा पहिलाच फिल्म आहे तर एवढ्या मोठ्या लोकांना घेऊन काम करणं हे खूप कठीण होतं असं मी पहिले एक होतं माइंड मध्ये की बाबा प्रथमेश आहे, आबा आहे, त्यानंतर सिद्धार्थ जाधव आहे, हिंदी ऍक्टर आहे आपले सुदेश बेरीजी, पॉल आहे, रसिका आहे, खूप सारे आर्टिस्ट, त्यांना काम करणं खूप माइंडमध्ये खूप होतं. पण मुळात माझी स्टोरी खूप स्ट्रॉंग होती आणि त्यांना ही स्टोरी जेव्हा मी ऐकवली प्रथमेशला, सिद्धार्थला, आबाला, त्यांना ती आपापली वाटली, त्यांना वाटलं आपापलं. तर त्यांनी हा फिल्म आपलं म्हणून केला, या सर्व स्टारकास्टने फिल्म आपलं म्हणून केला. तर मला कधी कुठं जाणवलंच नाही की मी एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करतोय. इवन त्यांनी मला सपोर्ट केला फिल्मसाठी, मला तसं वाटतं माझ्या जास्त काम त्यांनी केलं या फिल्ममध्ये अभिनय करण्यासाठी. तर त्यानुसार मला तर नंतर चॅलेंज वाटलं नाही, उलट ते सपोर्ट करतात की अरे कर तू हे कर हे कर, हे गोष्ट मला खूप आवडतं. त्यामुळे आमचं किती खूप वर येताना दिसतोय लोकांना, टीम वर्क खूप जास्त आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं यशला तुम्ही कशा प्रकारे हँडल करत, यशकडे बघून असं वाटतं तो एकदम मस्तीखोर आहे. ऍक्च्युली यश मला 6 महिन्यापासून माझा तो स्टुडंट होता, हे माझा स्टुडंट होता ऍक्टिंग अकॅडमीला. तर आमची बॉन्डिंग पहिलेपासूनच होती. मला काय म्हणायचं आहे याला काही सांगायची जास्त गरज नव्हती, मी फक्त सांगितलं की तुला हे करायचं आहे. तो रिअल चालू होऊन जायचा, म्हणजे त्याला आम्हाला थांबवा लागायचं की तो आवर स्वतःला थोडासा पण तो आवरायचा नाही. तो पण याचं कौतुक करू इच्छितो, म्हणजे लहान आहे तो खूप, त्याने या फिल्मसाठी 10 kg वेट कमी केलं. 4 महिने जेवला नाही तो. म्हणजे मला वाईट वाटतं आता एवढा लहान मुलावर, एवढ्या लहान मुलाला त्रास देणं. तो सेटवर यायचं आणि विचारायचं सर एक बिस्किट खाऊ, सर म्हणजे हे खरंच त्याचा हार्डवर्क आहे. म्हणजे 10 kg कमी करणं खरंच जोक नाही. म्हणजे यावर मला जर म्हटलं तुम्ही की एखाद्या फिल्म साठी 10 kg वाढव तर कदाचित हे मला पॉसिबल नाही होणार, पण त्यांनी 10 kg कमी केले. सो यश, मला तुलाच पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुझं ऑडिशन झालं होतं का या फिल्म साठी? नाही, माझं ऑडिशन नाही झालेलं. मी प्रीतम सरांच्या क्लास मध्येच होतो ना, सरांनी मला डायरेक्टच घेतलं. त्यावेळेस तुला प्रीतम सर म्हटले की तुला मी ही फिल्म देतो, त्यावेळेस तुझे आई बाबा काय म्हटले तुला? म्हणजे मम्मी तर एकदम एक्साइटेड झालेली, पप्पा जेव्हा सगळ्यांना भेटायला गेले प्रथम दादा आणि ह्याला, तेव्हा पप्पा म्हणले की ना झाला डन मूवी, यशला घ्यायचंय त्या मूवीमध्ये. आम्ही सगळे नाचायलाच लागलो. चॉकलेट किती भेटले तुला मूवी साठी? मूवी साठी चॉकलेट रसिका यांनी 20 दिले असते मला. सगळ्यात जास्त चॉकलेट कोणी दिले? कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही फिल्म मध्ये शूट करता करता मी त्याला बरेचदा मारलेले आहेत फटके, बरेचदा शिव्या घातलेल्या आहेत. आणि एकदा एका सीन मध्ये तर असं आहे की तो आजारी आहे त्या सीन मध्ये आणि तरी मी त्याला लात मारते आणि ती लात जी होती ती 1-2 टेक्स्ट मध्ये जास्त जोरात बसली. त्याच्यानंतर मग तो रडायला लागला की नाही तुम्हाला मारलंच वगैरे. आणि मग मी म्हंटल ठीक आहे, मलाही कळलं ते की खरंच जोरात लागली. मग मी त्याला चॉकलेट दिली आणि सगळ्यात जास्त त्याने चॉकलेट्स ते सगळे माझ्याकडूनच लाटले. मला असं वाटतं की रसिका जास्त चॉकलेट खातेस. म्हणजे मला तर फिल्म साठी याच्यासाठी ते खूप जास्त हेल्प झाली बाहुबली आणि बाकीच्या ऍक्टर लोकांचे. याला बाहुबली म्हटलं की याला बाहुबली 10 काढायचा आहे, तो बाहुबलीचा हिरो आहे आज चालू होऊन जायचा. पळायचा सीन होता तेव्हा तिकडे काटे होते सर, काटे त्यांना मी खूप घाबरायचो. सर मला बाहुबली आला बाहुबली आला, मी सगळं बाजूला करून आपल्या पळण्याकडे लक्ष देत होतो. तुझी जी हेअरस्टाईल आहे ती ओरिजिनली तशीच आहे की तू फिल्म साठी अशी हेअरस्टाईल ठेवली आहेस? फिल्म साठी ठेवली मी अशी हेअरस्टाईल. मग तू आता ही पुढे कंटिन्यू करणार आहेस की चेंज करणार आहे?
दुसरा मूवी मिळाला तर चेंज करेल. बर नेक्स्ट फिल्म कधी मिळणार आहे मग तुला? नेक्स्ट फिल्म प्रीतम सर मुळेच भेटणार आहे. फेवरेट ऍक्टर कोण आहे? फेवरेट ऍक्टर बॉलिवूड मध्ये अक्षय कुमार आणि हात माझ दादाच आहे. बाजूला मी नसतो तो करायचं माझं नाव नसतं. आणि तुला कोणाला काहीतरी डेडिकेट करायचं होतं म्हणे, एक सॉन्ग डेडिकेट करायचं काहीच नाही. बरं ही स्टोरी काय आहे, काय सांगशील तू रसिका, काय आहे हे नेमकं त्याची स्टोरी? अच्छा तर सांगू मी? नाही सांगते ना थोडस. ती जिया नावाची खोटे जिया नावाची एक मुलगी आहे त्याच्याच वयाची आहे आणि ते दोघ इतके छान आहेत एकमेकांशी की ते दोघ एकमेकांशी पेन्सिल शेअर करतात, चॉकलेट्स शेअर करतात, असं सगळं आहे. आणि मग जिया म्हंटल की त्याच्यात अंगात इतकी रणवीर सिंग एनर्जी बूस्टर येतो. चलो थँक्स अलॉट, खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. औरंगाबादकर 20 सप्टेंबरला ही फिल्म रिलीज होतीये. जवळच्या सिनेमा गृहात जाऊन नक्की ही मूवी बघाल. अँटिल देन स्टे ट्यून्ड. चलो आज कुछ अच्छा सुनते हैं.